विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता ओवाडा महाराष्ट्रावरुणी ताक ओवाडुनी काया याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेख कवी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्या काळामध्ये जो काही लढा महाराष्ट्रीय जनता देत होती त्याविरोधात आपल्या जनतेला जागृत करण्यासाठी या पोवाड्याची रचना या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा या पोवाड्यामध्ये ते म्हणतात, कंबर बांधून उठ घाव झेलाया या महाराष्ट्रावरून टाक वाळून काया, कंबर बांधून उठ घाव झेलाया या महाराष्ट्रावरून टाक वाळून काया, लंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून टाक वाळून काया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. विद्यार्थी मित्रांनो, आमचा महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ असा महाराष्ट्र आमच्यासाठी मंदिरापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र आमच्यासाठी हे कीर्तीचं मंदिर आहे. आमच्या महाराष्ट्राने आजवरती फार मोठी अशी कीर्ती नावलौकिक मिळवलेला आहे. आमच्या महाराष्ट्राची भूमी धरती ही सोन्याची उपजाऊ अशी धरती आहे. अनेक प्रकारची धनधान्य पिकं यामधून आमचा महाराष्ट्रीयन शेतकरी काढत असतो आणि त्या कष्टाला फळ देखील ही भूमी ही सुवर्णधरा आम्हाला देत असते. या महाराष्ट्राच्या भूमीवरती जे काही निळं निळं असं आकाश पसरलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्राची भूमी आणखीच सौंदर्यवान रूपवान या ठिकाणी दिसत आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर मोठे असे युग पुरुष होऊन गेलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले आहे की ज्यांच्या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रात असंख्य अशा किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. या थोर अशा देशभक्तांनी आमच्या महाराष्ट्रासाठी लढा देखील दिलेला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या देशातील आमच्या महाराष्ट्रातील अनेक असे देशभक्त की ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशासाठी या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे. सागरी किनारा ओला सुगंध वारा, तो सागरी किनारा. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या महाराष्ट्राच्या भूमीला एक आणखी एक देणगी या ठिकाणी लाभलेली आहे आणि ती म्हणजे पश्चिम दिशेला असलेला अरबी समुद्र. या अरबी समुद्रामुळे आम्हाला फार मोठ्या प्रमाणात जलसंपदा ही मिळत असते आणि त्यामुळे हे देखील आमच्यासाठी फार मोठं असं भूषण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रीय जनतेने या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं याच्या प्राप्तीसाठी आम्हाला प्राणाचं बलिदान द्यावं लागलं तरी मागे पुढे हट्टा कामा नये. आपले प्राण आपली काया या महाराष्ट्रावरून वाळून टाकण्यास आपण सर्वांनी सज्ज व्हावं असं आवाहन या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यातून या ठिकाणी जनतेला केलेलं आहे. काया ओढून टाकणे म्हणजेच आपले प्राण अर्पण करणे, आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या भूमीसाठी प्राणाचं बलिदान देणे. त्याचबरोबर या ठिकाणी कंबर कसुनी ऊठ घाव झेलाया, कंबर कसणे म्हणजेच दृढ असा निश्चय करणे की तुम्ही निश्चय करा की या महाराष्ट्रासाठी मी निश्चय करतो आहे की माझ्या महाराष्ट्राच्या भूमीला स्वातंत्र्य मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केल्या वाचून मी मागे हटणार देखील नाही.